The world is full of diversity of livings, so it is necessary to classify all plants and animals. आपल्या सभोवतालच्या वैविध्यपूर्ण सजीवसृष्टीतील सजीवांचा एकाच वेळी अभ्यास करणे अवघड आहे, म्हणून शास्त्रज्ञांनी वनस्पती व प्राण्यांचे स्वतंत्र वर्गीकरण केले आहे. अ हायरार्की इज फॉर्म डिपेंडिंग अपॉन बेसिक सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. This is called hierarchy of classification. The hierarchy of classification is kingdom, phylum, class, order, family, genes and species. समजा तुमच्या वर्गात किरण नावाच्या दोन मुली आहेत, तर त्यांना ओळखण्याकरिता आपण त्यांचे आडनाव सांगतो. Like all identified organisms have been assigned a binomial name consist of two parts, one is genes and other is species. म्हणजेच सृष्टीतील प्रत्येक सजीव हा त्याच्या वैज्ञानिक नावाने देखील ओळखला जातो, यालाच द्विनाम पद्धती म्हणतात. इट मीन्स इट इज बायनॉमियल नॉमेनक्लेचर बाय कार्ल लिनियस. इट इज इंट्रोड्यूस बाय कार्ल लिनियस. इथे आता एक बघावं लागेल की सगळे स्पीसीज सिमिलर असतात आणि काही स्पीसीज डिफरंट असतात. ऑल डोमेस्टिक, फॉर एक्झाम्पल, ऑल डोमेस्टिक कॅट्स इन द वर्ल्ड बिलॉंग टू द सेम स्पीसीज. आता इथे एक टेबल दिला आहे. यू कॅन सी cow has scientific name Bos taurus. Like this, all livings have been given a scientific name and it is binomial nomenclature by Carl Linnaeus.